विद्यार्थ्यांनो, आता आपण एक्सिलरेशन बद्दल शिकणार आहोत. व्हॉट इज एक्सिलरेशन? याच्यासाठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, एक तुम्हाला ट्यूब दिलेला आहे, प्लास्टिक ट्यूब, याला तुम्हाला घ्यायचं आहे. ऍक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकात आहे, पॉइंट वाईज तुम्हाला करायची आहे ऍक्टिव्हिटी. आणि या प्लास्टिक ट्यूबला तुम्हाला मधातून कापायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक बॉल ठेवायचा आहे आणि त्याला हळू सोडायचा आहे. हळूहळू तो जो बॉल आहे तो खाली येत राहतो. तर तुम्ही याच्यामध्ये पाहता, जेव्हा बॉल जे खाली पडते, स्टार्टिंगला त्याची स्पीड कमी असते, मग हळूहळू जे स्पीड आहे ते वाढत जाते. याच्यामध्ये काय झालं, ते स्पीड जे आहे पहिले कमी होती, मग हळूहळू ते वाढली. आता ही जे स्पीड एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये आहे म्हणून याला आपण वेलॉसिटी म्हणू शकतो. स्पीड समजा एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये होत असेल त्याला वेलॉसिटी म्हणतात. तर याची वेलॉसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज झालेली आहे. तर जेव्हा वेलॉसिटी इन्क्रीज होते तर त्यालाच आपण एक्सिलरेशन म्हणतो. त्या मोशनला आपण काय म्हणतो, एक्सिलरेटेड मोशन. तर एक्सिलरेशनचा फॉर्म्युला सुद्धा इथे पुस्तकात तुम्हाला दिला आहे. एक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. पर युनिट टाइम मध्ये किती वेलॉसिटी चेंज झाली त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सिलरेशन म्हणतो. समजा इनिशियल वेलॉसिटी यू आहे आणि टाइम आपल्याला टी दिलेला आहे आणि चेंज टू फायनल वेलॉसिटी व्ही, आणि फायनल वेलॉसिटी व्ही आहे. तर एक्सिलरेशनचा काय फॉर्म्युला राहील, एक्सिलरेशन इज इक्वल टू इथे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. याला आपण फॉर्म्युल्यामध्ये काय लिहू शकतो, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. दॅट इज एक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. तर हे जे एक्सिलरेशन आहे, दोन टाइप्स होऊ शकते. एक तर वेलॉसिटी वाढू शकते किंवा वेलॉसिटी कमी होऊ शकते. हाऊ इज एक्सिलरेशन कॅल्क्युलेटेड? आता आपण एक्सिलरेशनचा कॅल्क्युलेशन कसं करतात ते बघणार आहे. एक्सिलरेशन इज डिफाइन्ड एज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे एक्सिलरेशन. एक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. दिस इज फॉर्म्युला. इनिशियल वेलॉसिटी समजा एखाद्या ऑब्जेक्टची यू आहे, फायनल वेलॉसिटी व्ही आहे आणि टाइम टी आहे, तर आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल, एक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. समजा एखादा ऑब्जेक्ट ए पोझिशन वरून बी पोझिशन वर जात असेल आणि फायनल वेलॉसिटी त्याची 10 मीटर पर सेकंड आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आणि टाइम लागलेला आहे 5 सेकंड, तर एक्सिलरेशन कसा कॅल्क्युलेट करायचा. एक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 मीटर अँड फायनल वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड अँड टाइम लागलेला आहे 5 सेकंड. तर एक्सिलरेशन इज इक्वल 10 मीटर पर सेकंड मायनस 0 मीटर पर सेकंड अपॉन 5 सेकंड. 10 मीटर अपॉन 5 सेकंड, याचा आन्सर येईल 2. बट व्हॉट इज द युनिट? इथे युनिट काय राहील याचा? तर युनिट काढण्यासाठी आपल्याला हे दोन्ही युनिट लक्षात घ्यावं लागेल. पहिला युनिट आहे इथे मीटर पर सेकंड अपॉन सेकंड. याचं कॅल्क्युलेशन आपण करू. मीटर पर सेकंड अपॉन सेकंड इज इक्वल टू मीटर पर सेकंड इंटू सेकंड इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सिलरेशनचा युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन दिस वे वी कॅल्क्युलेट द एक्सिलरेशन. एक्सिलरेशन इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. एक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेलॉसिटी इज ऑल्सो. आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ एक्सिलरेशन. तर एक्सिलरेशनचे 3 टाइप असतात. ते 3 टाइप कोणते? पॉझिटिव्ह एक्सिलरेशन, निगेटिव्ह एक्सिलरेशन अँड 0 एक्सिलरेशन. पॉझिटिव्ह एक्सिलरेशन आपण पहिले पाहणार आहोत. जेव्हा एखादी बस समजा चालत असेल आणि ते 0 स्पीडवरून त्याची स्पीड कंटिन्युअसली वाढत असेल तर याला आपण पॉझिटिव्ह एक्सिलरेशन म्हणतो. डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह एक्सिलरेशन अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी आर सेम. याच्यामध्ये वेलॉसिटी अँड एक्सिलरेशनची डायरेक्शन सेम असते. दुसरं एक्झाम्पल, समजा एखादा फळ झाडावरून खाली पडला असेल तर हे सुद्धा एक पॉझिटिव्ह एक्सिलरेशनचं एक्झाम्पल आहे.
फ्रूट इज ड्रॉपिंग डाउन फ्रॉम द ट्री. दिस इज ऑल्सो पॉजिटिव एक्सेलरेशन. हियर द वेलोसिटी गोज ऑन इंक्रीजिंग. पॉजिटिव एक्सेलरेशन म्हणजे काय असते? वेलोसिटी जी आहे ते कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहते. वेलोसिटी इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग, तर याला म्हणता पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. ओके, त्याच्यामध्ये डायरेक्शन जे आहे एक्सेलरेशनचा ते डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. डाऊनवर्ड डायरेक्शननी एक्सेलरेशन होत असतो आणि वेलॉसिटी सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. दुसरा जे टाईप आहे ते निगेटिव्ह एक्सेलरेशन. निगेटिव्ह एक्सेलरेशन मध्ये काय असते? द वेलॉसिटी इज डिक्रीजिंग. समजा एखाद्या कारला आपण ब्रेक लावला तर काही वेळानंतर ते थांबून जाते, म्हणजे त्याची वेलॉसिटी झिरो होऊन जाते. तर हे सुद्धा एक निगेटिव्ह टाईपचा एक्सेलरेशन आहे. याच्यामध्ये वेलॉसिटी झिरो झालेली आहे म्हणजे डिक्रीज झालेली आहे. पहिले काही वेलॉसिटी होती. निगेटिव्ह एक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ऍज रिटार्डेशन और डिसेलिरेशन. याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ जे एक्सेलरेशन आहे आणि डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अपोजिट डायरेक्शनला असतात. तुम्ही समजा एखादा बॉल वर फेकला तर हळूहळू त्याची स्पीड झिरो होऊन जाते आणि वर फेकण्याची ही जी क्रिया आहे यालाच आपण निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणू, कारण वेलॉसिटी जी आहे ते झिरो होऊन जाते. याच्यामध्ये जे एक्सेलरेशनचं जे डायरेक्शन आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन आहे आणि वेलॉसिटीचं डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन आहे. तर निगेटिव्ह एक्सेलरेशन मध्ये वेलॉसिटी डिक्रीज होते, त्यालाच आपण निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणतो. त्याच्यामध्ये तिसरा जो टाईप आहे तो झिरो एक्सेलरेशनचा टाईप. झिरो एक्सेलरेशन म्हणजे काय? त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते. याच्यामध्ये कोणती वेलॉसिटी चेंज होत नाही, कॉन्स्टंट वेलॉसिटी राहते. एकाच वेलॉसिटी, समजा तुम्ही बाईक वगैरे चालवत असा एका स्पीडनी, तर त्याला आपण झिरो एक्सेलरेशन म्हणू शकतो. अशा प्रकारे पॉझिटिव्ह एक्सेलरेशन मध्ये काय असते? वेलॉसिटी इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. निगेटिव्ह एक्सेलरेशन मध्ये वेलॉसिटी इज कंटिन्युअसली डिक्रीजिंग. आणि झिरो एक्सेलरेशन म्हणजे याच्यामध्ये कोणती वेलॉसिटी कमी नाही होत आणि जास्तही नाही होत, दॅट इज कॉन्स्टंट वेलॉसिटी. आणि या कॉन्स्टंट वेलॉसिटीला आपण झिरो एक्सेलरेशन म्हणतो.